हिरो मोटोकॉपचे अधिकृत वितरक टारेकर बंधू विटा यांच्या सिटी विनायक हिरो इथं. फोन 2-21-25-22-23. सावता परिषदेने विविध मागण्यांसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं आहे. सावता परिषदेच्या वतीने विविध मागण्यांसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं आहे. त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बांधण्यात यावे, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीचे आरक्षण अबाधित ठेवावे, जातीनिहाय जनगणना करून आकडेवारी जाहीर करावी, तसेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय अभ्यासक्रमाची बंद करण्यात आलेली शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करण्यात यावी, स्थगित करण्यात आलेली मेगा भरती तातडीने सुरू करण्यात यावी अशा विविध मागण्या घेऊन बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. सदरील मागण्या मान्य न झाल्यास सावता परिषदेच्या वतीने महाराष्ट्रभर जन आंदोलन करण्यात येणार असे परिषदेच्या वतीने म्हटले आहे. समुद्रामध्ये करण्याचा मानस त्यांनी ठेवलेला आहे आणि त्याच पद्धतीनं ब्रिटनमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होत आहे. त्याच धर्तीवर अगदी गुरुशिष्यांची परंपरा असणारे महात्मा ज्योतिराव फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं आणि महात्मा ज्योतिराव फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानलं, त्या महात्मा ज्योतिराव फुलेंचं सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक झालं पाहिजे. त्याचबरोबर ओबीसींच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीचं आरक्षण अबाधित राहिलं पाहिजे, आमच्या न्याय हक्कावर गदा आली नाही पाहिजे. सोबत माता सावित्रीबाई फुलेंचं जे जन्मगाव आहे ते नायगाव, त्या नायगाव या गावी सावित्री सृष्टी निर्माण झाली पाहिजे, ओबीसीची जातनिहाय जनगणना निर्माण झाली पाहिजे, भारतरत्न पुरस्कारानं फुले दाम्पत्याला सन्मानित करण्यात यावं. ज्या ठिकाणी या देशामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू करण्यात आली त्या पुण्याच्या भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात यावं. यासह अन्य मागण्या आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणून जी स्थगित करण्यात आलेली मेगा भरती आहे ती तात्काळ सुरू करावी, यासह अन्य मागण्या घेऊन आम्ही लढत आहोत.